एकदा स्वागत आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. आत्ता झालेलं खातेवाटप हा तात्पुरता विस्तार आहे. अधिवेशनात उत्तर देण्यासाठी झालेला हा विस्तार आहे. या महिना अखेरपर्यंत तीनही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी अजित पवारांनी दिलेली आहे. तर सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. मात्र हा निर्णय देखील मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपेक्षित असल्याचं देखील ते म्हणालेत. तसंच मंत्रिमंडळातील सहभागाबद्दल तीनही पक्षांचे वरिष्ठ निर्णय घेतील. तर पंकजा मुंडे आणि भाजप हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे, त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नसल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय. बघत पुढची बातमी. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे देशभरात पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत. मुंबईमध्ये देखील आझाद मैदानावरती नागरिकत्व सुधारणा विधेयका या कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. अभिनेत्री दीपान्नती शर्मा आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या आसामच्या लोकांनी यावेळी या विधेयकाविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत. तर ईशान्य भारतासोबतच आता मुंबईमध्ये देखील या विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेताना नागरिक या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. मुंबईमध्ये शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली तसंच ठाण्यातील मीरा रोड, भायंदर आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत आणि या घुसखोरांना नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत त्वरित त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, ठाणे जिल्ह्यातील मीरा, भायंदर, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करीत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या संबंधात अनेक वेळा आवाज उठवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे. आता कॅप नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि या घुसखोरांना हाकलून काढावं. आणि यानंतर बातमी आहे पालघर मधून. पालघर मध्ये रात्रभर भूकंपाचं सत्र बघायला मिळालंय. 4.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानं पालघर हादरून गेलाय. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे झटके बसतायत. तर कासा आणि दापचरी भागात तीव्र भूकंपाचे झटके अनुभवायला मिळाले. तर गेल्या 1.5 वर्षांपासून पालघरमध्ये सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतायत. त्यामुळे या ठिकाणचे रहिवासी नागरिक सध्या भीतीच्या छायेत राहत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून पालघर जिल्ह्यातला नागरिक जो आहे तो भूकंपाच्या छायेत आहे. कारण रात्रभर भूकंपाचे धक्के जे आहेत ते पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये बसत होते. सकाळी 5:22 जो भूकंपाचा धक्का बसला त्याची तीव्रता होती 4.8 रिश्टर स्केल इतकी. आपण बघू शकता माझ्या पाठीमागं अक्षरशः भिंती ह्या राहिल्याच नाहीत असं म्हणतं चालेल या ठिकाणी. कारण मोठ्या प्रमाणात भेगा गेलेल्या आहेत. ही भिंत कधीही कोसळू शकते अशा परिस्थितीमध्ये इथला नागरिक राहतो आहे. आणि दुसऱ्या बाजू जर आपण बघितलं तर पूर्णपणे घरातलं सामान जे आहे ते बाहेर काढून ठेवण्यात आलेलं आहे. कारण भीती आहे नागरिकांमध्ये. 1.5 वर्ष हा नागरिक जो आहे तो सामना करतोय. प्रशासन येतंय, तत्वमुटर या ठिकाणी कारवाई करण्यात येते आहे. परंतु ठोस असा उपयोजना या ठिकाणी केली जात नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये NDRF टीम या ठिकाणी आली होती, तंबू देण्यात आले होते. परंतु अद्याप तरी ह्या ठिकाणी तंबू नाही आहेत, NDRF टीम नाही आहे. जर एखाद्या मोठ्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनात जाग येणार का? हे बघा, नागरिक रात्रीच्या वेळेला यांनी ह्या ठिकाणी आश्रय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो घराच्या बाहेर. आणि थंडी होती, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी यांनी पडदे लावलेला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलं असेल हेच आपण जाणून घेऊ शकता. कारण गेल्या 1.5 वर्षापासून इथला नागरिक जो आहे तो भीतीच्या छायेमध्ये आहे. आता तरी प्रशासनानं ह्याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित पुन्हा एकदा पंचनामे करून लवकरात लवकर यांना नुकसान भरपाई द्यावी. कारण गावाच्या गाव या ठिकाणी खाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रुपये चोरीस्वामी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर.